पुष्कर भाजी फोडणीला घालते, येतोयस ना, आधी ते शूट करून घेऊया. भाजी नंतर काय काय करणार आहेस? पोळ्या करायच्या आहेत, कुकर सुद्धा लावायचा आहे, मग एक ते सगळं शूट होऊन जाईल. चालेल येतो, तू करायला घे. हां ठीक आहे सर. हॅलो, ह्या व्लॉगमध्ये मी आज तुमच्याबरोबर माझं व्लॉगिंग रुटीन शेअर करणार आहे. आम्ही व्लॉग कसे शूट करतो, कॉन्टेंट कसा निवडतो, एडिटिंग कसं करतो, कधी करतो, सगळ्या वेळा कशा मॅनेज करतो, हे सगळं मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. खरं तर 15 नोव्हेंबरपासून हे व्लॉगिंग रुटीन माझ्या आयुष्यात सुरू झालं आहे. माझ्याच असं नाही, हे घर, घरातील प्रत्येक माणसं, घरातील प्रत्येक वस्तू आणि घराचा कानानं कोपरा आमच्या या व्लॉगिंग जर्नीचा साक्षीदार आहे. हे सगळं मी आज या व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर आज मी तुमच्याबरोबर माझं व्लॉगिंग रुटीन शेअर करणार आहे, माझं डेली रुटीन. रुटीनमधली कामं हे तुम्ही बघताच, पण व्लॉग आम्ही कसा शूट करतो, एडिट कसा करतो, तो तुमच्यासमोर प्रेझेंट कसा करतो, हे सगळं मी तुम्हाला आज या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. आता व्लॉगिंग सुरू करताना सगळ्यात आधी पहिला मुद्दा आमचा असतो तो म्हणजे कॉन्टेंट काय करायचा. कुकिंग करायचं आहे का, बाहेर जातोय का, कुठलं रुटीन दाखवतोय, आता त्यासुद्धा वेळा, मग मॉर्निंग रुटीन, इव्हिनिंग रुटीन, हे सगळं ठरवून मग आम्ही व्लॉग सुरू करतो. आता त्यातसुद्धा जर आमचं असेल की आपल्याला मॉर्निंग रुटीन शूट करायचं आहे, तर आदल्याच दिवशी रात्री मी आणि पुष्कर डिसाईड करतो की उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला हे सगळं कॅप्चर करायचं आहे. मग त्यानुसार दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी उठते, मग मी माझं सगळं मॅनेज करते की आपल्याला काय काय करायचं आहे. तर आत्ताच तुम्ही बघू शकता मॉर्निंग झाली आणि माझं रुटीन सुरू आहे. सो मी आता इथे सगळ्या चादरींच्या घड्या घालते, सगळं बेसिक जे सकाळी उठल्यावरती आपण जी कामं करतो ती. पण आता हे सुद्धा शूट करताना आम्ही, आता मी जर चादरीच्या घड्या करते तर मी त्या ज्या मोमेंट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत कॅप्चर करून पोहोचाव्यात, हा शक्यतो आमचा प्रयत्न असतो. कारण कसं आहे, आता 4-5 चादरी घड्या करायच्या आहेत, उशांना कवर्स घालायचे आहेत, तर ईच अँड एव्हरी चादर घडी करताना दाखवलं तर ते कंटाळवाणं सुद्धा होऊ शकतं. तर अशी ही माझी सकाळी उठल्यापासूनची कामं माझी सुरू असतात. आणि मी फक्त त्याला एकदा सांगते, पुष्कर मी आता असं असं करणार आहे, मला घड्या करायच्या आहेत, जागच्या जागी ठेवायचं आहे, कपडे आवरायचे आहे, मग त्याचं मला म्हणणं असतं की अंकिता तू तुझी तुझी कामं सुरू ठेव त्याला जसा, कारण त्याला सुद्धा त्याचं रुटीन आहे, त्याचं काम आहे. त्यातनं जेव्हा त्याला वेळ मिळतो तो म्हणेल मी माझ्या माझ्या अँगलने व्यवस्थित मी शूट करेन, तर माझी सुद्धा कामं सुरू असतात. तो बरोबर त्याला हवं त्या अँगलने किंवा जी ॲक्शन त्याला हवी आहे ती बरोबर कॅप्चर करतो, आणि मग ह्या सगळ्या क्लिप्स आम्ही ते व्लॉग जॉईन करण्यासाठी सगळा यूज करतो, आणि मग अशी आमच्या त्या व्लॉगची सुरुवात होते. हे बघ पुष्कर, मी आता इथे चादरींच्या घड्या करते, उशा लावून ठेवायच्या आहेत आणि कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत. तर मी कामं सुरू करू का, तू करशील मध्ये मध्ये कॅप्चर, म्हणजे माझी कामं पण एकीकडे होऊन जातील सगळी. थांब, बस झालं, मी या साईडने कॅप्चर करतो. आता मी आता ह्या साईडने कॅप्चर करतोय, तू कंटिन्यू तुझं चालू ठेवते काम, ठीक आहे? तर अशा प्रकारे जेव्हा माझं सकाळी डेली रुटीन सुरू होतं आणि त्यात व्लॉग शूट करायचा असतो, तेव्हा मी आणि पुष्कर एकमेकांशी अशी गिव्ह अँड टेक करून मग व्लॉग शूटिंगला सुरुवात करतो. कारण सकाळी उठल्यानंतर मी काय काय कामं करणार असते ह्याचा अंदाज त्याला नसतो, म्हणून एक छोटंसं मी त्याला सांगते, पुष्कर आज मी हे करणार आहे, हे करणार आहे, आणि मग त्यानुसार तो त्याच्या डोक्यामध्ये कॅमेरा अँगल्स कुठून घ्यायचे आहेत एवढ्या इन्स्ट्रक्शन्स मला देतो, आणि मग आम्ही शूटिंगला सुरुवात करतो. अर्थातच आमच्याकडे पुष्कर शूट करतो, पण बरेच जण ट्रायपॉड म्हणा, गिम्बल म्हणा, ह्याच्या सहाय्याने ही इक्विपमेंट्स वापरून वेगवेगळ्या अँगल्सने शूट करतात, आणि मग त्या सगळ्या क्लिप्स जॉईन करून एक मस्त व्लॉग तुमच्या समोर येतो. आता हा झाला सगळा डेली रुटीनचा भाग. नंतर येतं ते म्हणजे किचन आणि मेन म्हणजे कुकिंग. मग कुकिंगच्या वेळेला सुद्धा माझं पुष्करला असतं की पुष्कर हे बघ आज मी हे बनवणार आहे, त्यासाठी हे सगळं साहित्य मी घेतलंय, ही कृती मी आधी करणार आहे, फोडणी देणार आहे, त्याच्यानंतर कांदा मला असा चिरायचा आहे, टोमॅटो मी असा चिरणार आहे, त्यानंतर कधीतरी क्लिनिंग ब्लॉक मला शूट करायचा असतो त्यात सुद्धा मी त्याला असते, पुष्कर हे बघ मला आता भांडी घासायची आहेत, भांडी लावायची आहेत, ओटा क्लीन करायचा आहे, सो त्याच्या आधी मी खरकट उचलून घेणार आहे, सगळी भांडी गोळा करून ठेवणार आहे, कधीतरी फ्रीज क्लीन करायचा असतो तेव्हा सुद्धा मी त्याला सांगते, पुष्कर फ्रीज मधलं मी आधी सगळं काढून घेणार आहे, पहिले फ्रीजर क्लीन करणार आहे, फ्रीज आतमधनं पुसायचा आहे, नंतर तो बाहेरनं सुद्धा पुसायचा आहे, मग कधीतरी आठवड्याभराच्या सगळ्या भाज्या आणायच्या असतात तेव्हा सुद्धा पुष्कर हे बघ आज आपल्याला भाजी आणायला जायचंय, दूध आणायचंय, अंडी आणायचे, अशी जी विविध कामं असतात जी आपण डेली किचनमध्ये करत असतो ते मी पुष्करला सांगते की पुष्कर आज मी हे करणार आहे.
आणि अशी विविध कामं माझी सांगून झाली की मी त्याला सांगते की पुष्कर आता तुला कसं शूट करायचंय किंवा तुला कसं कॅप्चर करायचंय हे तू बघ, आणि मग त्यानुसार तो माझी ही सगळी डेली रुटीन मधली कामं व्यवस्थित कॅप्चर करत असतो. ह्यात फक्त कुकिंग व्लॉग शूट करणं थोडंसं चॅलेंजिंग असतं, कारण एकदा आपण ती कृती केली की केली नंतर ती आपण रिव्हर्ट नाही करू शकत. कारण एकदा फोडणी दिली की दिली, कांदा टोमॅटो चिरला की तो चिरला, परत तेच आहे. जर शूट करायचं आहे तर मी पुन्हा या सगळ्या कृती करू शकते, पण आधी जे केलंय ते सगळं वाया जाणार. आणि माझ्या रुटीनमध्ये मी लंच आणि डिनर एकदाच बनवते, त्याच्यामुळे पण तसंही आमचं कधी होत नाही. मी आणि पुष्कर त्यातसुद्धा छान गिव्ह अँड टेक करून तेसुद्धा ब्लॉग आमचे व्यवस्थित शूट होतात. तर अशा प्रकारे सकाळी उठल्यापासून माझ्या रुटीनमधलं किंवा किचनमधल्या रुटीनमधली कामं पुष्कर कशा प्रकारे शूट करतो हे तुम्हाला मी आत्तापर्यंत सांगितलं आहे. आणि जसं मगाशी म्हटलं की कधीतरी दूध आणायला बाहेर जायला लागतं, भाजी आणायला बाहेर जायला लागतं, सो तेव्हा मग आमचं शूटिंग कसं होतं, तर आता खरंच आम्ही जातो आहे दूध आणायला बाहेर. तर ह्या सगळ्यात एक गोष्ट चेंज होते, ते म्हणजे माझा कॉस्ट्युम, कारण बाहेर जाताना आपण कपडे चेंज करून जातो आणि मग माझा पुढचा सगळा व्लॉग त्या कॉस्ट्युममध्ये शूट होतो. आता फक्त बाहेर गेल्यावरती पुष्कळ ड्राईव्ह करत असतो, त्याच्यामुळे मग शूट करताना आमच्याकडे असा होल्डर कम ट्रायपॉड आहे, त्याला मग मी माझा जो फोन आहे तो असा जॉईन करते आणि मी माझं शूट करते. तुम्ही बघितलं असेल मग कारमध्ये बसल्यानंतर मी तुम्हाला मी कुठे जाते, मला काय काय घ्यायचं आहे, हे सगळं मी माझं शूट करते आणि मग ते तुम्हाला सांगत असते. सो बाहेर जाताना सुद्धा आमचं अशा सिंपल रीतीने आम्ही सगळं शूट करत असतो. बाहेरून घरी आलो, जरा दूध अंडी वगैरे आणायचं होतं आणि पुढच्या कामांना लागली आहे. तर मगाशी आपण डेली रुटीन, किचन रुटीन हे कसं शूट करतो हे तुम्हाला मी सांगितलं. आणि आता थोडं काही ब्लॉग्समध्ये तुम्ही आईला बघितलं असेल, राहूला बघितलं असेल, पुष्कर तर शूट करत असतो आणि पप्पा त्यांच्या शूटिंग निमित्त बाहेर असतात. तर राहूला असं व्हिडिओमध्ये घ्यायचं असं काही आमचं फिक्स नसतं, कारण तो त्याच्या रुटीनमध्ये असतो, खेळत असतो. पण जेव्हा मात्र तो कधी फ्री असतो तेव्हा मग तो स्वतःहून येऊन बाबाला सांगतो की बाबा आज तू मला शूट कर, माझी गाडी मला लोकांना दाखवायची आहे किंवा मी काय खेळतोय हे मला दाखवायचं आहे. पण मग त्यावेळेला तो प्रॉपर आई तू माईक लावतेस, मला सुद्धा माईक लाव, मग अशा त्याच्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या मोमेंट्स असतात त्या पुष्कर कॅप्चर करतो आणि मग तुम्हाला तो आमच्या व्लॉग्समध्ये दिसतो. त्याचबरोबर व्लॉगिंग रुटीनमध्ये अजून एक फॅमिली मेंबर म्हणजे आई. आईला तुम्ही माझ्या बरोबर अनेक व्लॉग्स मध्ये बघितलं असेल आणि खरं तर आई ही आमच्या व्लॉगची पहिली व्ह्यूअर असते, कारण डेली जे आम्ही शूट करतो आणि आईला वेळ असेल तर ती बघतच असते आम्ही काय काय शूट करतोय. पण जेव्हा आमचा पूर्ण व्हिडिओ हा शूट होतो आणि व्लॉग आमचा तयार होतो म्युझिक देऊन एडिट होऊन, तेव्हा आम्ही पहिले तो आईला दाखवतो आणि मग आईला जर काही सजेस्ट करायचं असेल तर ती छान आम्हाला सजेस्ट करते. जर व्लॉग छान झाला असेल तर आम्हाला ॲप्रिशिएट सुद्धा करते, त्याच्यामुळे आमच्या ह्या व्लॉगिंगच्या रुटीनमध्ये तिचा सुद्धा सहभाग हा कायम असतो. आई मला बोलायचं. बोल ना. सर रात्री जर झालेली आहे, रात्रीचे 11:30 वाजलेत आणि मी झोपणार 12 वाजता. का 12 वाजता? अर्धा तासांनी काय? अर्धा तासांनी याच्यासाठी कारण मी फोन बघतो. आत्तापर्यंत मी जे जे तुम्हाला सांगितलंय ते माझ्या डेली रुटीनमधल्या कामांमध्ये आम्ही व्लॉग शूट कसा करतो हे तुम्हाला मी सांगितलं. पण थोडंसं हे व्लॉगिंग म्हटलं की स्ट्रगल, थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स किंवा जागरणही होतातच. मला खूप कमेंट्स आल्या होत्या की अंकिता तुझ्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आहेत, आमचीसुद्धा जागरणं झाली आहेत. कारण जेव्हापासून आम्ही हे व्लॉगिंग सुरू केलं आहे तेव्हा थोडी जागरणं आमची जास्त व्हायची, कारण आमच्यासाठी हे सगळं नवीन होतं. माझी पूर्ण रुटीनमधली कामं, त्यात हे व्लॉग्स, त्याचं एडिटिंग, पण आता आम्हाला तेवढं जागरण नाही करायला लागत कारण आता सवय झाली आहे आणि लवकरात लवकर आम्ही ते एडिटिंग वगैरे करायचा प्रयत्न करतो. आणि थोडं होतं कसं की दिवसभर पुष्कर असतो, शूटिंग करतो किंवा त्याला दिवसा जो काही वेळ मिळतो त्यात एडिटिंगसुद्धा करतो, पण एकदा त्याचं ऑफिस सुरू झालं की मात्र मग सगळं ते एडिटिंग मला करायचं असतं. मग माझंसुद्धा डेली रुटीनमधली कामं सुरू असतात, राहू असतो,
राऊचं रुटीन असतं आणि मग राऊ झोपला रात्री की मग मी एडिटिंगला बसते, त्याच्यामुळे थोडीशी जागरणही होतात. परत पुष्करचं ऑफिस संपलं की तो एक व्लॉग तो सगळा पुन्हा बघतो आणि मग पहाटे अपलोड करतो. त्याच्यामुळे थोडेसे हे एफर्ट्स आम्हाला घ्यायला लागतात. आणि एफर्ट्सवरनं मला आठवलं की अमृताच्या लग्नाचे व्लॉग्स आत्ता तुम्ही बघितले असतील, तर तिथे हॉलवरती सुद्धा मी आणि पुष्कर रात्री एडिटिंग करायचो, व्हॉइस ओव्हर्स दिलेले आहेत. कारण मेहंदी असली की दुसऱ्या दिवशी आम्ही मेहंदीचे व्लॉग अपलोड करायचो, हळद झाली की आम्ही हळदीचा व्लॉग अपलोड करायचो. पण खरं तर आम्हाला छान वाटतं, एक ही कमिटमेंट असते, कारण रोज सकाळी तुम्ही 9:30 माझ्या व्लॉग्सची वाट बघत असता, तुम्ही ॲज अ व्ह्युअर म्हणून मला तुमचा हा वेळ देत असता, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं. आणि तुम्ही खुश तर आम्ही खुश, त्याच्यामुळे तुमचं हे प्रेम, तुमचा हा सपोर्ट आम्हाला मोटिवेट करत असतो. आणि प्रत्येक व्लॉगरचं एक मेन एम असतं, ते म्हणजे व्ह्युअर सॅटिस्फॅक्शन. त्याच्यामुळे आम्हाला हे जे आमचं व्लॉगिंगचं रुटीन आहे ते आम्ही खूप एन्जॉय करतो. तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे, माझी सगळी कामंसुद्धा झाली आहेत आणि व्लॉगसुद्धा शूट झाला आहे आज. आणि आता शूटिंगच्या नंतरचं काम म्हणजे एडिटिंग, व्हॉइस ओव्हरसुद्धा द्यायचे आहेत. आणि त्याच्यासाठीच आता मी इथे बसली आहे. आज राऊसुद्धा माझ्याबरोबर जागा आहे, कारण एरवी तो झोपतो आणि मग मी एडिटिंगला वगैरे सुरुवात करते. पण आज तो बाबाला म्हणतो आहे की तुम्ही एरवी ऐकत असाल की पुष्कर शेवटी म्हणतो व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता, तर तो आज मागे लागला की बाबा मी म्हणणार आहे. तर म्हटलं त्याचा व्हॉइस ओव्हर जो आहे तो आपण पहिले करून घेऊया, म्हणजे तो झोपेल. सो आता आम्ही व्हॉइस ओव्हर्सला वगैरे सुरुवात करणार आहोत. आणि व्हॉइस ओव्हरवरनं मला एक गोष्ट आठवली की ते सुद्धा करताना एक मेन गोष्ट आम्हाला करायला लागते, ती म्हणजे फॅन आम्हाला बंद करायला लागतो. कारण कधीतरी काय होतं, जर फॅन चालू असेल आणि व्हॉइस ओव्हर जर मी देत असेल तर थोडीशी खरखर येते, तर काळजी म्हणून मग आम्ही हा फॅन बंद करतो आणि मग AC लावतो. असं हे सगळं आमचे ॲडजस्टमेंट चालू असतात. तर आता आम्ही पहिले राऊचा सगळा व्हॉइस ओव्हर करून घेतो म्हणजे तो झोपेल, आणि मग आम्ही आमच्या पुढच्या एडिटिंगला लागतो. मी आणि पुष्कर थोडंसं एडिटिंग करून व्लॉग फायनल करून डाउनलोड करून तो अपलोडिंगला लावणार आहोत. सो कामाला लागतो आता. व्लॉग नंबर 145 क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता. व्लॉग नंबर 145 क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.